नमस्कार मित्रमैत्रिणींन लता दिदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी फिल्म अभिनेता शाहरुख खान गेले असता त्यांनी ते मुस्लिम असल्याने आणि इस्लाम हा भारताचा आता गेल्या अनेक शतकांपासून एक अविभाज्य भाग आहे मोठ्या संख्येने आपले भारतीय भाऊ बहीण हे मुसलमान आहेत त्यामुळे आपल्याला मुस्लिमांची संस्कृती जी आहे की ते कुठल्या पद्धतीने नमाज करतात कशा पद्धतीने दुवा करतात याच्याबद्दल आता माहीत असलं पाहिजे खरं हे दुर्दैव आहे मुस्लिमांचंही दुर्दैव आहे आणि आपलं हिंदू म्हणून जे जन्मले आहेत बुद्धिस्ट म्हणून जे जन्मले आहेत यांचं देखील दुर्दैव आहे की आपल्याला एकमेकाच्या चालीरीती अजून माहीत नाहीत तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात तर फिल्म अभिनेता शाहरुख खान यांनी ज्या पद्धतीने दुवा करून फुंकर घातली ही नॉर्मल प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल भाजपच्या लोकांनी ज्या पद्धतीने घाण गलिच्छ पद्धतीने ट्रोल करायचा प्रयत्न केला की जो प्रयत्न संपूर्ण देशाने हाणून पाडला आणि आता प्रमुख मीडिया देखील या गोष्टीला स्पष्टीकरण देते आहे की हे काय झालं नेमकं कसं झालं तर ही चांगली गोष्ट आहे मला यावरून एवढंच म्हणा असं वाटतं मित्रांनो मैत्रिणींनो तुमचे लहान मुलं असतील दोन वर्षाचे पाच वर्षाचे दहा वर्षाचे किंवा तरुण असतील यांना अशा पद्धतीने कामाला लावलं जातं आहे तुम्ही चांगले उच्चगृह सोसायट्यांमध्ये असाल तर तुमच्या मुलांना संघाच्या शा शाखांमध्ये आणलं जातं किंवा तुमच्या सोसायटीमध्ये शाखा लागतात आणि तिथे मग हळूहळू लाट्या काठ्या खेळ याच्या माध्यमातून देश धर्म याच्या माध्यमातून हळूच देश धर्माचा अभिमान राष्ट्राचा अभिमान मग आपले शत्रू कोण आणि मग मुसलमान ख्रिश्चन हे आपले शत्रू अशा पद्धतीचं हे विष हळूहळू गोड बोलून पोच पोचवलं जातं या मुलांच्या डोक्यामध्ये भरलं जातं आणि इतर जे मुलं आहेत बहुजनांचे जे एवढे उच्चभ्रूण आहेत सोसायट्यांमध्ये त्यांना हळूहळू बजरंग दल हे ते या माध्यमातून हिंदुत्व आणि आता सोशल मीडियाच्या ग्रुप्सच्या माध्यमातून हे वेळ हे विष पेरलं जातं यांना मग पुढे बूथ कार्यकर्ते आणि मोर्चांना नेण नेणे ने, आंदोलनांना नेणे ने, दंग्यांमध्ये सहभागी करणे इलेक्शन आले की रॅलीजमध्ये या लोकांची रिक्रुटमेंट होते अशी वेगवेगळ्या लेवलची ही फौज भरती केली जाते तर याच्यापासून आपल्याला जपून राहिलं पाहिजे हे सगळे अंधभक्त अविवेकी विचार न करू शकणारे मंदबुद्धी अशा पद्धतीच्या मुलांमध्ये आपल्या मुलांना कन्वर्ट केलं जातं की प्रश्न विचारायचे नाहीत विरोध करायचा नाही वरून आलय ते सरसकट शेअर करायचं मांडायचं असे हे बुद्धिभ्रष्ट झालेले अल्पबुद्धी सारखे आपले मुलं चांगले चुंगले सोन्यासारखे मुलं आपले ज्याच्यावर आपलं जीव असतो आपलं प्रेम असतं आपलं सर्व काही असतात ते त्यांना अशा पद्धतीने भरकटवलं जातं आणि देश आणि धर्म म्हणजे हे सगळं विष पेरणं हे मुस्लिम ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये बोलणं त्यांच्या विरोधात पोस्ट करणं अशा पद्धतीचा यांचा गैरसमज तयार होतो यांना खोटा इतिहास सांगितला जातो यांना खोटे शिवरा यांना खोटे महाराणा प्रताप खोटा औरंगजेब खोटे अकबर खोटे टिपू सुलतान हे सगळे सांगितले जातात आणि त्या माध्यमातून देशामध्ये अशांततेचं वातावरण तयार केलं जातं आपल्या देशाचं या क्षेत्रामध्ये खूप घसरण सुरू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की आपल्या देशाला सुरक्षेच्या बाबतीत महिला सुरक्षेच्या बाबतीत हॅपीनेसच्या बाबतीत अर्थकारण जे आहे एज्युकेशन टुरिझम या क्षेत्रांमध्ये आपली पिछाट होते आहे आणि जर आपली ही अशीच अशा प्रकारची पिछाट सुरू राहिली तर ही आपली जी पिढी आहे लहान मुलांची ही पुढे कुठल्या प्रकारच्या देशात आणि समाजात वाढणार आहे याला आपणच जबाबदार असणार आहोत कारण आपण स्वतः यांना यामध्ये जाऊ देतो आहोत आपल्याला हेच देशप्रेम वाटतं आहे आपल्याला हाच धर्म वाटतो आहे आपल्याला वाटतंय की आपल्या धर्मावर कोणीतरी आघात आहे असं होत नाहीये ही परिस्थिती जी सत्य परिस्थिती ही जाणीव आपण स्वतः करून घ्या आपल्या मुलांना वाचवा त्यांना असे अंध भक्त अविवाकी अविवेकी अल्पबुद्धी होण्यापासून वाचवा म्हणजे त्यांचं भवितव्य जे आहे ते सुरक्षित राहील ते उद्या चांगल्या समाजात चांगल्या सुरक्षित अशा देशामध्ये ते वाढतील ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे मित्र हो लक्षात घ्या हे जी अराजकता हे जे खोटं पेरलं जातं हे ज्या पद्धतीचं सोशल मीडियावर अपप्रचार केला जातो याला बळी पडू नका आणि आपल्या मुलांना देखील सावध करा जय हिंद मित्रांनो